क्लास 10 एक्सरसाइज 3.4 क्वेश्चन फर्स्ट पाहत आहेत आपण. क्वेश्चन म्हणतो सॉल्व द फॉलोइंग पेयर ऑफ लिनियर इक्वेशन्स बाय द इलिमिनेशन मेथड अँड सबस्टिट्यूशन मेथड. तर तुम्हाला दोन इक्वेशन दिलेत, हे तुम्हाला इलिमिनेशन मेथड आणि सबस्टिट्यूशन मेथड ह्या दोन्ही मेथडनं सॉल्व करायचे आहेत. तर आपण सुरुवातीला इलिमिनेशन मेथड वापरूया. इलिमिनेशन मेथडमध्ये कोणतीही एक टर्म तयार करायची आणि त्याला डिलीट करायचं आहे. आता ह्या इक्वेशनमध्ये एक्स प्लस वाय इक्वल टू 5 आहे आणि ह्या इक्वेशनमध्ये 2x मायनस 3y इक्वल टू 4 आहे. एकतर 2x कट करता येईल आपल्याला, इथलं 2x कट करण्यासाठी ह्या इक्वेशनमध्ये 2x पाहिजे, म्हणजे टोटल इक्वेशनला आपल्याला 2 ने मल्टिपल करता येईल. किंवा 3x कट करायचा असेल तर ह्या इक्वेशनला टोटल 3 ने मल्टिपल करा, म्हणजे आपल्याला वाय आणि वायची टर्म कट करता येईल ॲडिशन करून. ओके, पहिले आपण इक्वेशनला नंबर देऊन घेऊया. हे आहे फर्स्ट नंबरचं इक्वेशन, एक्स प्लस वाय इक्वल टू 5 हे आहे तुमचं फर्स्ट इक्वेशन आणि 2x मायनस 3y इक्वल टू 4 हे आहे सेकंड इक्वेशन. तर आपण इक्वेशन फर्स्टला 2 ने मल्टिपल करणार आहेत. मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 2, ह्याला 2 ने मल्टिपल केलं तर हे 2 इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय इक्वल टू 2 5 चा 10, तर मल्टिपल करून घ्या 2x प्लस 2y इक्वल टू 10 हे झालं इक्वेशन थर्ड. आता इक्वेशन सेकंड आणि थर्ड यांची आपण सबट्रॅक्शन करू, म्हणजे एक्सची टर्म कॅन्सल होईल आपली. तर इक्वेशन खाली घेऊन येऊ, 2x मायनस 3y इक्वल टू 4 आणि हे आहे 2x प्लस 2y इक्वल टू 10. साईन चेंज करून घ्या, सबट्रॅक्शनमध्ये साईन चेंज होतात, हे मायनस होतं आणि हे मायनस आणि हे मायनस, तर मायनस मायनस कॅन्सल आणि मायनस 3 आणि मायनस 2 हे होईल मायनस 5y इक्वल टू मायनस 6. तर वायची किंमत येणार आहे वाय इक्वल टू 6 / 5, मायनस मायनस कॅन्सल होईल, म्हणजे वायची किंमत यायली आहे 6 / 5. तर आता आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. वायची किंमत पुट करू इक्वेशनमध्ये, पुट वाय इक्वल टू 6/5 इन इक्वेशन फर्स्ट. पहिल्या इक्वेशनमध्ये पुट करा, कारण फर्स्ट इक्वेशन हे छोटं आहे. इक्वेशनला खाली घ्या, एक्स प्लस वाय इक्वल टू 5, ह्याच्यामध्ये आपल्याला वायची किंमत टाकायची आहे. एक्स प्लस वायची किंमत आहे 6/5 इक्वल टू 5. तर एक्स फाइंड करायचं आहे, एक्स सोबत असलेला हा नंबर ह्या साईडला घेऊन जा, म्हणजे येईल एक्स इक्वल टू 5 मायनस 6/5, म्हणजेच एक्स इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 5 5 चा 25 मायनस 6/5, म्हणजे एक्स इक्वल टू 19/5 ही आहे तुमची एक्सची व्हॅल्यू. आता हेच क्वेश्चन आपल्याला सबस्टिट्यूशन मेथडनं सॉल्व करायचं आहे. हा आपण इलिमिनेशन मेथड वापरून सॉल्व केला आहे, आता सबस्टिट्यूशन मेथड वापरू. बाय युझिंग सबस्टिट्यूशन मेथड. तर सबस्टिट्यूशन मेथडमध्ये आपल्याला कोणत्याही एका व्हेरिएबलची व्हॅल्यू तयार करायची आहे. तर इक्वेशन फर्स्टवरून आपण व्हॅल्यू तयार करू एक्सची, एक्स इक्वल टू 5 - y ही आहे एक्सची व्हॅल्यू. आता ही व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन सेकंडमध्ये पुट करायची आहे, पुट एक्स इक्वल टू 5 - y इन इक्वेशन सेकंड. इक्वेशन सेकंड खाली घेऊन येऊया, 2x - 3y इक्वल टू 4, ह्याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू पुट करायची, 2 (y - 3y) इक्वल टू 4, म्हणजे 2 5 चा 10 - 2y - 3y = 4. वाय वायची ॲडिशन होईल -5y आणि हे 10 असायला असं आणि इक्वल टू 4. तर 4 ह्या साईडला घेऊन येऊ आणि 5y पलीकडल्या साईडला घेऊन जाऊ, म्हणजे इक्वेशन येईल 10 - 4 = 5y, म्हणजेच 6 = 5y, म्हणजे y इक्वल टू 6/5. ही झाली तुमची y ची व्हॅल्यू. आता तुम्हाला x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. पुट y इक्वल टू 6/5 इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्टमध्ये ही व्हॅल्यू पुट करा, एक्स प्लस वाय इक्वल टू 5, ह्याच्यामध्ये वायची किंमत टाका, एक्स प्लस 6/5 = 5, म्हणजे एक्स इक्वल टू 5 - 6/5, म्हणजेच एक्स इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 25 - 6/5, म्हणजेच एक्स इक्वल टू 19/5. ही झाली एक्स आणि वायची व्हॅल्यू. मेथड कोणती वापरली आपण? सबस्टिट्यूशन मेथड. अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत.